जळगाव जिल्ह्यात पीक विमासह केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न हा प्रलंबित असून याबाबत शिवसेना ठाकरे गट हा आक्रमक झाला आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला असून अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विमा कंपनी कार्यालयातील पोस्टर फाडून व कार्यालयातील खुर्च्या रस्त्यावर फेकून यावेळी तीव्र निषेध केला आहे. दरम्यान तत्काळ शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळाली नाही तर शिवसेना ठाकरे गटातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी याप्रसंगी दिला आहे. आज जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरातील इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे यावेळी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या संदर्भात आम्ही इन्शुरन्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे व शेतकरी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. तुमच्याकडे भीक नाही मागत येत तुम्हाला जर तुमच्या पुढारांना तुम्हाला जर भीक लागत असेल तर शेतकरी आपोआप येतील. हे बघा साहेब मी काय सांगतो तुमचं जे काही असेल जाऊ द्या पण 4 तारखेच्या तुम्ही कंपनीकडनं पाठपुरा करा. 4 तारखेच्या हा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये केळी पीक विमा जमा व्हायलाच पाहिजे. 4 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय जळगाव जिल्ह्यामध्ये येत आहे त्याचा दावा आम्ही आणूच पण आज आम्ही लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करतोय. जर 4 तारखेला नाही झाला तर तुम्हाला पुढच्या सभाला मिळाल बाहेर फेकून आम्ही आज या जळगाव जिल्ह्यातील जो शेतकरी वर्ग आहे 10,619 शेतकरी असे आहेत की त्यांचे केळी पीक विम्याचे प्रकरण हे अप्रूवल आहे व 10,500 ते 11,000 हे जे असे शेतकरी आहेत की त्यांचं प्रकरण पेंडिंगमध्ये आहे. तरी पण 15 सप्टेंबर 2023 पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तो पैसा वर्ग होणं अपेक्षित होतं. लोकशाही मार्गानं विविध पक्षाने जिल्हाधिकारी साहेबांना काही केळी पीक विम्याच्या संदर्भात जी कंपनी आहे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदनं दिली वारंवार ज्या काही पावत्या असतील शेतकरी वर्गाने त्यांना पावत्या दिल्या पण 4-5 महिने झाले यांनी कुठलाही पाठपुरावा केला नाही. शेतकरी हा वंचितच आहे. तर आपल्या माध्यमातनं मला असं सांगायचं आहे दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांचा चोपडाला दौरा आहे आणि ममुराबाद या ठिकाणी ते छत्रपती शिवाजी महाराज या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत आहे. मला मुख्यमंत्री महोदय साहेबांना एवढं सांगायचं आहे आपण जर छत्रपती शिवरायांच्या विचाराने जर आपलं महाराष्ट्र राज्याचं सरकार चालवत असाल तर छत्रपती शिवरायांनी एकच सांगितलं होतं की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शिवाजी महाराजांनी असं सुद्धा सांगितलं होतं जर का तुम्ही शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावाल
तर ते हात कलम केले जातील असं शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. मग तुम्ही काय करतायत मुख्यमंत्री महोदय, तुम्ही काय करतायत? तुम्ही शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाच नाही तर तुम्ही शेतकऱ्यांनाच संपवण्याच्या मार्गावर लागलेले आहात. आणि त्याहून एक गोष्ट भलतीच गोष्ट आहे की या जळगाव जिल्ह्याचे 3 मंत्री आहेत कॅबिनेट मिनिस्टर, एक मुख्यमंत्री शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसतो, एक देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसतो, एक अजितदादा पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसतो. मग ह्या 3 मंत्र्याची एवढी पात्रता नाही का शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये? जर हे 3 मंत्री लोकप्रतिनिधी जर शेतकऱ्यांना न्याय नाही देऊ शकत, त्यांच्या खात्यामध्ये आपल्या हक्काचा केळी पीक विमा नाही वर्ग करू शकत, तर मला या 3 मंत्री महोदयांना सांगायचं आहे की आपल्याला या मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. आपण तात्काळ राजीनामे द्यावे अशी समस्त शेतकरीच्या वतीनं व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अशी आमची मागणी आहे की तुम्ही आपले तात्काळ राजीनामे द्या, जेणेकरून तुम्ही हे निष्कलंकित आहात, तुम्ही जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. आणि जर का 4 फेब्रुवारीपर्यंत आमच्या या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे वर्ग नाही झाले तर या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा ताफा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक शिवसैनिक संबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन यांचा ताफा अडवल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला इथे नमूद करायचं वाटतं. आज आम्ही त्यांना विचारपूस केली पण आम्हाला समाधानकारक उत्तर नाही मिळाले, म्हणून आज आम्ही त्यांच्या खुर्च्या फेकल्या किंवा तोडफोड केली. पण 4 तारखेला जर आमच्या शेतकऱ्यांना जो घाम करून कष्ट करून जो मेहनत घेतो शेतीमध्ये त्याला जर 4 तारखेमध्ये पैसा नाही मिळाला तर खुर्च्यासहित आम्ही या अधिकाऱ्यांना बाहेर जमिनीवर फेकू असं आम्ही आव्हान करतो, आश्वासन देतो. प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे, उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जळगाव ग्रामीण. पण माझं 1 अप्रूव्हल आहे आणि 2 पेंटिंग आहे. आता कंपनीकडे आम्ही आलो होतो कंपनीच्या ऑफिसमध्ये तर ते सांगत होते सरकारनं सबसिडीज टाकली नाही म्हणे तर आम्ही कुठून द्यायचं? किती एकर केळी लागवड केले तुम्ही? किती पैसे भरले? किती पैसे म्हणजे हेक्टरी 10,500 हप्ता आहे तर 2 हेक्टरचा. किती दिवसापासून मिळालेले पैसे? 5-6 महिने झाले ना. काय तुम्ही काय सांगता कंपनीवाले? कंपनीवाले सांगते शासनाने सबसिडी दिली नाही म्हणे. आज तुम्ही काय केलं? आज मग ते तिथं आम्ही गेलो त्यांना सांगितलं पण ते म्हणजे शासनाने सबसिडीज दिली नाही तर आम्ही कुठून द्यायचं? त्यांना आम्ही पैसे द्यायला तयार होतो परत त्यांनी पैसे घेतले नाही. कमिशन भीक द्यायला तयार होतो शेतकऱ्यांचं म्हणजे. आज 1 वर्ष पूर्ण झालं तरी अजून विमा देत नाही. ते आमचा हक्काचा पैसा आहे तो नुकसान झालेलं आहे आमचं. नाव तुमचं? लीलाधर रामदास सोनवणे. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.